डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. पण तो दिवस व्लॉग करता आला नाही, तर आज आपण एक भीम जयंती स्पेशल व्लॉग करणार आहोत विथ एका स्पेशल व्यक्तीच्या रिक्वेस्टवर. तो स्पेशल व्यक्तीची इंट्रोड्यूस करून देतो की माझी आई, म्हणजे माझी आई नाही पण माझी आई, लाईक एक्सप्लेन करतो मी, माझी एक फ्रेंड आहे तिची आई आहे आणि आईने माझे व्लॉग सगळे पाहिलेत, रिपीट रिपीट पाहिलेत. आणि आईची स्पेशल रिक्वेस्ट होती की आता ते ब्लॉग पाहून पाहून मला पार्ट झालेत, तर तू आता नवीन एक ब्लॉग बनव. सो आज आपण आईची रिक्वेस्ट इग्नोर नाही करू शकत, त्यामुळे आपण एक नवीन ब्लॉग बनवतो आहे. शक्यतो तुम्हाला जमलंच मी व्हिडिओच्या एंडला वगैरे आईचा रिप्लाय किंवा काहीही असं ॲड करेन. आणि आजचा ब्लॉग ट्राय करेन की जास्त स्पेशल व्हावा नेहमीपेक्षा, काहीतरी वेगळं किंवा दाखवता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर आता आपलं सकाळचे 10 वाजले, तर आता थोड्या वेळातच निघू आपण. आज आपला शो आहे अंधेरीला, तर सकाळ सकाळी लवकर उठलं आहे कारण सकाळ सकाळी आपलं लाईट सेटअप जाणार आहे एका ठिकाणी. लाईट सेटअप केल्यानंतर मग आपण अंधेरीला जाणार आहे. तर तुम्हाला आता थोड्या टायमात मला टेम्पो रेडी झाला असेल तिकडे तो दाखवतो. हे माझ्या घरासमोर आणि गोडाऊनसमोर आम्ही इथे मस्त प्रकारे खूप उत्साहाने भीम जयंती साजरा करतो, पण प्रत्येक वर्षी शोस असल्या कारणाने मला इथे थांबायला मिळत नाही, पण खूप मोठ्या उत्साहाने आम्ही इथे प्रत्येक वर्षी भीम जयंती साजरा करतो. सो फायनली इथे लाईट्सचा टेम्पो भरून रेडी आहे, सगळे लाईट्स आहेत. हा मागे आपण आजच फर्स्ट टाइम लावतोय, ट्रस्ट घेतलाय आणि बाकी सगळे लाईट सेटअप आहे. आपलं लाईट सेटअप घेऊन गेलो, लाईट सेटअप ऑलमोस्ट करून आलो, बस वगैरे लागला, अजून लाईट वगैरे लागायचं बाकी आहे आणि वाजले 2 दुपार आणि आता मला दुसऱ्या शोला पण निघायचं आहे आणि आज पण लेट झालं, अवतार पण खराब झालं. दाखवण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त किती होईल, पण नेहमी हेच होतं, थोडं छोट्या गोष्टी लेट होतं, इथे ट्रेलर लेट आला त्याच्यामुळे लेट झालं, तर इथे बघूया काय आहे. मला पोचलंच गोडाऊनला, मी अजून बोरवलाच आहे जायचं आहे मला. सो फायनली गोडाऊन जवळ पोहोचलं, हे लोक इथे काम करतात सगळेजण. हे अशा प्रकारे इथे बसून काम करतात मी असलो, म्हणून मला यावं लागतं सगळं सोडून. हा इथे टाइमपास करतोय, अम्माचा पत्ता नाही का पिंटू, इथे टाइमपास आहे. हा एकच पोरगा काम करतो इथे, इथे काम चालू आहे. 2 दिवस अगोदर आपल्या समोरच्या गोडाऊन मध्ये चोरी झाली होती, आता तेच पत्रा वगैरे फिटिंग करण्याचं काम चालू आहे. आणि हा आजच्याच गोडाऊन समोरच बसायला असतो, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, रात्रभर माझ्या मागे फिरत असतो, जिथे जावं तिथे तिथे येतो, खूप चांगला फ्रेंड आहे माझा. फायनली आमचं सगळं सामान भरून झालेलं आहे, निखिल आमचा नवीन बेस्ट प्लेअर आहे. बाजूला भांडण होत आहेत तरी पण काय करणार, ब्लॉगचं कम्प्लीट करायचं आहे. हा मितेश आलाय आशावरात, पिंटू द पिंटू ध्वजेश, आमचे मस्त जोरजोरात भांडणं चालू आहे. आणि आज जयेश बाजूला येणार आमच्याकडे आणि जयेश खूप टेन्शन मध्ये आलाय, इंच्या भांडणामध्ये मला काय लागलं नाही पाहिजे, तोंडला फोन बसलाय ब्लॉग मध्ये दिसायला नको म्हणून. A few moments later. Finally सगळेजण गेलेत, आता निघाले शोला, आता मी पण निघेन थोड्या वेळात. सगळं सामान वगैरे गेले, आता हे साऊंड आहे ते एकाला देऊन मग निघायचं, बाकी सगळं इन्स्ट्रुमेंट वगैरे गेले, पोरं वगैरे आता पोचतील थोड्या वेळात. आता थोड्या वेळात तिकडे पोचलं डायरेक्ट, मी तिकडे गेल्यावर शूट करतो कारण मध्ये वेळ नाही मिळणार शूट करायला, काही मी काही नसणार, बस ट्रॅव्हल करायचं आहे, ड्राईव्ह करायचं आहे. फायनली आता आम्ही निघालोय, मी आणि शुभम दोघं चाललोय ऑटोने चाललोय, कारण गाडी खराब झाली आणि माझी गाडी ओमकडे आहे. थोडा आम्ही लोकं चाललोय, बाकी सगळे पोचले तिकडे, थोड्या वेळात पोचू, सेटअप वगैरे करू, 5 स्टार्ट आहे. मध्ये बाकीचे आज ट्राय केले की जितके जास्त कव्हर करता येईल तितकं येईल, आता पोचल्यावर सगळे आठवण की अजून जितकं जास्त कव्हर करता येईल तेवढं नक्कीच करेन, ट्राय करूया की हा ब्लॉग स्पेशल होईल काही. फायनली सेटअप वगैरे रेडी झालं आमचं, आज भरपूर लेट झालं आहे आणि
ठरल्याप्रमाणे हा आज पण लेट आलाय. अमितेश सो एवढं सगळं रेडी करण्यामध्ये आज खूप टाइम गेलं आणि आता सगळी घाई घाई होणार आहे. मला वाटत नाही आजच्या ब्लॉग मध्ये काही अर्धे लोक कुठे गायब झालेत माहित ना. थोड्या टाइममध्ये सगळ्यांना फोन करून बोलवावं लागतं आणि इथे फक्त एकच खूप पुरग चांगलं काम करतोय समोर निखिल आहे तो, बाकी सगळे गायब आहेत. सगळं सेटअप वगैरे रेडी करून मी आता कटफूस खायला आलोय कारण सकाळपासून मी फक्त चहा प्यायलो होतो. चहा सक्सेसफुली संपवून चाललाय बोरिवलीला होम आणि मी बोरिवलीचा लाईट सेटअप काढायला तिकडे आमचा सुमित दादा एकटा कंटाळला असणार. बघा तिकडे कसं काय चाललंय. थोड्या वेळात पोहोचू बोरिवलीला आणि मग नंतर गोडाऊनला डायरेक्ट. A few moments later.